ऐन दिवाळीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात तरकारीची आवक घटली. जोरदार झालेला पाऊस त्यामुळे घटलेलं उत्पादन आणि असलेला दिवाळीचा सण यामुळे नारायणगाव मार्केटमध्ये तरकारीची आवक अत्यल्प झाली. त्यामुळे बाजारभाव मात्र चांगलेच वाढले. आज झालेल्या बाजारभावांनी शेतकरी समाधानी असले तरी मात्र मागच्या काही दिवसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची दिवाळी मात्र यंदाच्या वर्षी कडूच असल्याचं पाहायला मिळतंय. बाजारपेठांमध्ये म्हणावी तितकी गर्दी पाहायला मिळत नाहीये. आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात तरकारीला नेमके काय बाजारभाव मिळाले पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. चला बोला काय असेल त्या समोर बोला. हे पण नको आहे ना त्याच्यामध्ये, हे पण नको आहे, हे पण नको. हे चांगलं सपदत नाही, हे बदलत जायला पाहिजे, हे बदलत जायला पाहिजे, चांगलंच नाही. चला बोला काय असेल ते समोर बोला. हो बघा हो, परत तुम्ही सडलं सडलं चांगल्यामध्ये सडलेलं येते म्हटलं मग उपयोगच नाही ते सगळं. हे बघा सडलं फसवायचं नाही, देणार घ्या फसवायचं नाही. वर चांगलं टाकायचं ना, आय ते काय असेल ते करून द्यायचं असतं. नमस्कार. दिवाळी सुरू आहे, तरकारीच्या बाजारभावांची काय परिस्थिती आहे? दिवाळीमुळे माल कमी आले, बाजारभाव थोडे वाढलेले. तरी सरासरी काय बाजारभाव आहे मालाप्रमाणे? पुढं पण एवढं गिराईक नाही दिवाळी निमित्त, पण तरी इथं आजला 1500-1600 रुपये कोणी आहे, 1500 रुपये किलो. त्यावर सुद्धा 200 रुपये किलो आहे, 200 रुपये काल 10-12 रुपये किलो, सुद्धा 10-12 रुपये होते मंचर 10-12. आजला माल कमी असल्यामुळे 20 रुपये किलो. त्यावर बाकी तरकारी चवळीसुद्धा 220 रुपये, 200 रुपये ही चवळी. काल परवा दिवशी आम्ही 16-17 रुपये देत होतो, आजला 220 रुपये. फरशी 18-20 रुपये होती, आजला 250 रुपये फसल. बाजार वाढलेली आज, माल पण कमी आले, लोकांनी माल काढले नाहीत, त्यामुळे मालाचे भाव वाढले. मिरची काकडी मिरची 60 रुपये, 600 रुपये 10 किलो. काकडी 100 रुपये 11 रुपये किलो. सफेद हिरवी गाजर 20 रुपये किलो झालं, मस्त गाजर होतं. गाजर इकडे यावर्षी पावसाने गेले, चांगली गाजर आज 19 रुपये किलो आहे. वांगी 30 रुपये 40 रुपये, दुधी 20 रुपये 25 रुपये, चोंडी 30 रुपये किलो. एवढं आणि पापडी जरा बाजार कमी 30 रुपये आहे, म्हणजे 50 रुपये किलो होते. एवढा 2 दिवस झाला, रिटर्न दिवस झाले, 30 रुपये किलो द्यावं आणि पापडी. नाही ना कॅन्सल, गाडी कॅन्सल गेले करून द्या. बीट 400 रुपये. मका किलो, मका 12 रुपये किलो. दोडका 20-25 रुपये किलो. आता ऐन दिवाळीत शेतकऱ्याची परिस्थिती फार हलकीची आहे, दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न आहे करते. त्याच्या पुढे काय तुम्ही सांगाल शेतकऱ्याला? माल जेवढे आहेत ते तर काढणं बाजायचे, बरोबर आहे. पावसाने माल गेलेत, आता अजून बाजारभाव वाढेलच. एक अजून एक भाव बी झाली ना, दिवाळी झाली ना, डबलनी बाजारभाव वाढणार आहे. आणि अजून असं झटका व्हेजिटेबल कंपनी मंचर आणि शाखा नारंगाव या दोन्ही कंपनीतर्फे सर्व शेतकऱ्यांना दिवाळी ही गोड आणि सुख समृद्धीची जावो. चैतन्य ज्वेलर्स, दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023. दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत. 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू. चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची आपली पेढी, दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप. चैतन्य ज्वेलर्स, मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. ओतूरसाठी संपर्क क्रमांक 98-90-25-63-45, तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स, ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे, तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे.